टोमॅटो चांगले भाजले आहेत बघा बऱ्यापैकी. अशा सारा बरोबर अजून दोन घास भात जास्त जेवाल, एवढं हे सार छान होतं चवीला. आणि एवढी छान भाजी बनवली आहे तर त्याबरोबर भाकरी तर पाहिजेच. नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आता सध्या उन्हाळा सुरू होतोय, म्हणजे आता सुरू झालाच आहे म्हणायला हरकत नाही. तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला तिखट म्हणजे गरम मसाल्याचे पदार्थ खायचा कंटाळा येतो. आणि आमच्याकडे काय असतं की उन्हाळा सुरू झाला की आम्ही असं आंबट काहीतरी असं आमटी बनवत असतो, टोमॅटोचं सार म्हणा किंवा कैरीचं सार, चिंचेचं सार. तर मी या आधी तुम्हाला दोन प्रकारचं सार बनवून दाखवलेलं आहे टोमॅटोचं, तर आज मी तुम्हाला अजून एका वेगळ्या पद्धतीचं सार बनवून दाखवणार आहे. तर बघूया आता काय करायचं ते. तर हे मी चांगले लाल भडक दोन टोमॅटो घेतले आहेत. तर आम्हाला थोडस सार बनवायचं आहे, तुम्हाला जेवढं बनवायचं असेल त्याप्रमाणे दोन तीन टोमॅटो तुम्ही घेऊ शकता. तर आता हे टोमॅटो मी भाजून घेणार आहे. टोमॅटोला असं अलटून पलटून भाजून घ्यायचं सगळ्या बाजूने. हे बघा टोमॅटो चांगले असे चारही बाजूनी भाजून घ्यायचे. आमच्याकडे असं टोमॅटोचं सार असलं तर त्याबरोबर तिखटवाली मसाल्याची भाजी असते किंवा मासे असतात, शक्यतो मासेच असतात, भाजलेले मासे किंवा माशाची चटणी असं बनवलं जातं, किंवा याबरोबर अशी तिखटवाली उसळ तशी बनवली जाते. गावाला एक टाइम आमच्याकडे भातच असतो, त्यामुळे आमच्याकडे ना भाताबरोबर असं काहीतरी आमटी रोज बनवायलाच लागते, त्यामुळे आम्ही असले काय काय वेगळे प्रयोग करत असतो. आता हे टोमॅटो चांगले भाजले आहेत बघा बऱ्यापैकी. टोमॅटोना थंड होऊ दे, तोपर्यंत आपण त्यामध्ये काय काय वाटण घालणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर आता सारामध्ये वापरण्यासाठी मी इथे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं अर्धी वाटी, पाव इंच आलं, 7-8 लसूण पाकळ्या, एक छोटा कांदा, आणि ही मी त्रिफळं घेतली आहेत, 6 त्रिफळं घेतली आहेत. तुमच्याकडे ताजी मिळत असतील तर तुम्ही ताजीही वापरू शकता, ही माझी थोडी सुकलेली आहेत. आणि हा 2 चमचे माशाला जो वापरते मी मसाला तो वापरणार आहे, तोही घालून घेऊया. आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. वाटण बारीक वाटून झालं आहे बघा, एकदम बारीक वाटून घ्यायचं. त्याला मी काढून घेते. तर आता टोमॅटो हे थंड झाले आहेत, आता यांना सोलून घेऊया. याचा आता देठ थोडासा काढून टाकूया. चांगले भाजले आहेत बघा टोमॅटो. आणि यांना आता मिक्सरला बारीक करून घेऊया. तर आता मी टोमॅटो सुद्धा मिक्सरला लावून घेतले. हे बघा एकदम बारीक वाटून घ्यायचा टोमॅटो. आता सार बनवण्यासाठी मी इकडे कढई ठेवली आहे, तेल टाकून घेऊया. त्यामध्ये 4 चमचे तेल घालून घेऊया. तेल आता तापलंय, त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, आणि त्यामध्ये हे 5-6 मेथीचे दाणे. मेथीमुळे छान स्वाद येतो म्हणून 4-5 दाणे मेथीचे टाकायचे. 10-12 पाकळ्या लसणीच्या मी ठेचून घेतले आहेत. लसूण चांगली लाल होईपर्यंत जरा झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे त्याचा जो लसणीचा स्वाद असतो फोडणीचा तो तसाच राहील आणि आपल्या पदार्थाला चांगला लागला जाईल. तर आता फोडणी आपली चांगल्यापैकी तयार झाली आहे. हे बघा लसूण लाल झाली आहे. आता हे फुटल्यानंतर असं ताबडतोब झाकण लावायचं, म्हणजे फोडणीचा स्वाद असेल तो आतल्या आत राहील, निघून जाणार नाही. टोमॅटोला ना चांगलं तेल फुटेपर्यंत परतून घेऊया. माझा टोमॅटो परतून होईपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा, म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन मी उन्हाळ्यासाठी ज्या काही रेसिपी दाखवणार आहे त्या तुम्हाला बघायला मिळतील. तर हे बघा टोमॅटो आता चांगला परतून झालाय, हे तेल सुटलंय बाजूने, म्हणजे आता झालंय हे. आता त्यामध्ये आपण जे खोबऱ्याचं वाटण बनवलंय ते घालून घेऊया. तर आपल्याला किती हवंय सार तेवढं त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं, एकदम जाडही नाही आणि एकदम पातळी नाही असं बनवायचं. हे बघा एवढं. अजून मी त्यामध्ये थोडस पाणी घालणार आहे चवीला मीठ. तर काय काय वेळी टोमॅटो आंबट नसतात, मग आंबटपणासाठी मी त्यामध्ये ही कोकम घालणार आहे. कोकम घातल्यामुळे जरा अजून सार चविष्ट होतं आणि आंबट चांगलं लागतं, नाहीतर नुसतं टोमॅटोचं असेल ना तर एवढं चांगलं लागत नाही.
तर मी कोकम कायम घालतच असते टोमॅटोच्या सारामध्ये, तुमच्याकडे असतील तर तुम्हीही वापरा. आणि अजून एक वस्तू घालणार आहे ती म्हणजे हा कढीपत्ता. मी फोडणीमध्ये घातला नाही कारण फोडणीमध्ये तो जळून जातो आणि असा वरून टाकला ना कच्चा की त्याचा स्वाद अजून चांगला लागतो साराला आणि स्वाद आणि सार चविष्ट लागतो. म्हणून मी हे कढीपत्त्याची पानं नंतर टाकली आहेत. आता ह्याला एक उकळी येऊ दे म्हणजे आपलं सार तयार झालं. तुम्ही भात जेवत असाल ना तर अशा सारा बरोबर अजून दोन खास भात जास्त जेवाल, एवढं हे सार छान होतं चवीला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही कसं होतं सार ते. तर आता साराला चांगली उकळी आली आहे हे बघा. आता मी गॅस बंद करून घेते आणि छान सुगंध सुटला आहे साराचा एकदम भारी. आणि गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची. तर उन्हाळ्यासाठी आता स्पेशल मी सार बनवून दाखवलं आहे, तशीच मी उन्हाळा स्पेशल भाजी सुद्धा बनवून दाखवणार आहे. तर मी आज फ्लावर आणि मटरची भाजी बनवणार आहे आणि ती कशी बनवायची ते तुम्हाला सांगते. तर आपण काय करतो, रोज मसाल्याची भाजी बनवत असतो, लाल तिखट किंवा गरम मसाला वापरून भाजी बनवत असतो. पण आज मी मसाला वापरणार नाहीये, मसाल्याशिवाय वेगळी आपण हिरव्या मसाल्याची भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते दाखवते. 5-6 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. ह्या तिखट आहेत म्हणून मी कमी घेतले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडीशी ओली कोथिंबीर आणि हे 1/2 वाटी ओलं खोबरं, थोडीशी हळद. तर याला आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया. हे बघा एवढं बारीक वाटून घेतलं आहे. तर आता भाजी करायला सुरुवात करूया. 4 चमचे तेल घातलंय, 1/2 चमचा जिरं टाकून घेऊया. जिरं तडतडलं की हा एक कांदा मी बारीक कापून घेतलाय तो घालून घेऊया आणि याला चांगलं परतून घेऊया. आमच्याकडे ना असं क्रॉस मॅचिंग जेवण असतं, लाल आमटी असली तर पिवळी भाजी असणार किंवा पिवळी आमटी असली तर लाल भाजी असणार, तिखट वरण असलं तर उसळ असणार लालवाली. तर कांदा आता चांगला परतून झाला आहे, आता त्यामध्ये हे वाटण घालून घेऊया. वाटण आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तर हे बघा वाटण आपलं छान परतून झालंय, तेल सुटलंय बाजूने आणि त्याच्यातलं पाणी सगळं संपलंय. एवढं परतून घ्यायचं याला. आणि आता काय करायचं, हा मी फ्लावर घेतलाय मोठे मोठे तुकडे करून घेतले आणि याला मी कोमट पाण्यातून काढून घेतलंय. दोनदा धुवून कोमट पाण्यात घातलं होतं म्हणजे त्याचा उग्र वास असतो तो निघून जातो. आणि हे मटारचे दाणे आहेत ते सुद्धा मी 1/2 वाटी घेतले आहेत. तर आता आपण ह्या फोडणीमध्ये हे घालून घेऊया. मागच्या वेळेला मी भाजी बनवून दाखवली होती तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं फ्लावर कसा कोमट पाण्यातून काढून घ्यायचा. ते मी फ्लावरचे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत कारण आमच्याकडे असे मोठे तुकडे केलेली भाजी आवडते. तुम्ही यापेक्षा थोडे लहान हवे असतील तर तसेही बनवू शकता कारण मोठे असे तुकडे बनवले ना की ते शिजून तसेच अख्खे राहतात. एकदम छोटे केले तर त्याचं पीठ होऊन जातं म्हणून मी असे मोठे तुकडे ठेवले आहेत. असं परतून घ्यायचं पूर्ण आणि आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया. तर आता पाणी मी हे मिक्सरचं भांडं धुवून घेणार आणि तेच पाणी यामध्ये वापरणार आहे. आणि चवीला मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित परत असं ढवळून घ्यायचं म्हणजे सगळीकडे ते मीठ लागलं जाईल फ्लावरला. आणि आता त्यावर झाकण ठेवून घेऊया आणि याला चांगलं वाफेवर शिजू दे. तर एक वाफ आल्यावर आपण बघूया. मी परत एकदा त्याला ढवळणार आहे, मध्ये मध्ये असं 1-2 वेळा ढवळून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही भाजी. तर आता एकदा ढवळून झाल्यानंतर आपण पाहूया. मध्ये तिला 1-2 वेळा ढवळून घेतलं होतं कारण मीठ मसाला त्यामध्ये चांगला लागला पाहिजे म्हणून. तर आता आपली भाजी तयार झाली आहे हे बघा. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर आपलं आजचं उन्हाळी स्पेशल जेवण तयार झालं आहे, टोमॅटोचं सार आणि ही आहे हिरव्या मसाल्याची फ्लावर मटारची भाजी. आणि एवढी छान भाजी बनवली आहे तर त्याबरोबर भाकरी तर पाहिजेच, तर गरम गरम भाकरी.
तर बघा किती मस्त पैकी आपली जेवणाची थाळी तयार झाली आहे उन्हाळी स्पेशल। अशाच माझ्याकडे अजून काही काही उन्हाळ्यासाठी स्पेशल रेसिपी आहेत त्या सुद्धा तुम्हाला दाखवेल। तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा म्हणजे अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपी बघता येतील आणि शेअर सुद्धा करा म्हणजे बाकीच्यांनाही समजेल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। तर मी हे दोन प्रकार टाकलेले आहेत व्हिडिओ याचे, हे दोन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आंबट पदार्थ किंवा जेवणा त्यामुळे नाही, तुम्हाला मी यानंतर